आज आपल्या या इंद्रायणी थडीला दोन वर्ष मध्ये गॅप पडल्यानंतर परत आपण यावर्षी मोठ्या उत्साहात इंद्रायणी थडी आपण करतो आहे. त्याचं उद्घाटन नेहमीप्रमाणे आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आपले पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा, शिवाजीदादा आढळराव पाटील, अमरदादा माझे सहकारी मित्र, राहुलदादा, बाळाभाऊ मुळीक साहेब व्यासपीठावर असलेले, कालीचरण महाराज, आदरणीय हरारे काका, सगळ्या महापौर शंकर शेठ सगळेच व्यासपीठावर मान्यवर आणि उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, मागच्या दोन वर्षामध्ये आपण सगळ्यांनी घरात बसून सगळे कार्यक्रम अनुभवले. एकमेकांमध्ये म्हणजे कौटुंबिक जास्त आपण एकमेकांमध्ये दोन वर्ष घालवले, सगळ्यांची काळजीत घालवले. आणि त्याच्यानंतर आता आपण हा दुसरा कार्यक्रम कोविडनंतर घेतो आहे. पहिला घेतला होता आपण बैलगाडीचा स्पर्धा, मला वाटतं त्याला पण आपण सगळेजण उपस्थित होतो आणि त्याचंही उद्घाटन आपण देवेंद्र भाऊंच्या हस्ते केलं होतं. आज याचंही उद्घाटन देवेंद्र भाऊंचं हस्ते होणार आहे. आणि देवेंद्र भाऊ, आम्ही 1000 महिला बचत गटांना या ठिकाणी स्टॉल दिलेले आहेत. एका बचत गटाच्या आपली म्हणजे नियमानुसार 20 महिला किंवा जास्तीत जास्त 30 महिला असतात. जर आपण 1000 बचत गटांच्या फक्त 20 महिला धरल्या तर 20,000 महिला आज या ठिकाणी रोजगार त्यांचा करतात, निर्माण करतात. आणि विशेषतः आम्ही शहरात जिल्ह्यात सगळीकडे आवाहन केलं आहे की आपण प्रत्येक सणासुदाला की आपण म्हणजे खरेदी करण्यासाठी मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जातो, पण आपल्या या माता भगिनींनी केलेल्या ज्या वस्तू आहेत याला मार्केट आपल्या या इंद्रायणी थडी माध्यमातून आपण तयार करतो आहे. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि या ज्या बचत गटामधल्या महिला आहेत त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना प्रेरित करायच्याकरता आपण सहभागी व्हा असं आवाहन आम्ही या निमित्तानं केलं. यावेळीच्या आमचं थोडंसं आपलं या मागच्या 2 महिन्यामध्ये आपण पाहिलं की आदरणीय लक्ष्मण भाऊ आणि मुक्ताताई या आपल्यातनं म्हणजे आकस्मितपणे आजारामुळे गेल्या, त्याचबरोबर दिगंबरदादा असतील किंवा बाबूराव पाचारणे असतील, ही सगळीच मंडळी भारतीय जनता पार्टीमधनं या पुणे जिल्ह्याचं एक वैभव असं होतं ते आज आपल्यातनं गेलं. त्यांच्याही स्मृतींना आपण उजाळा द्यावा आणि त्यांचं एक निष्ठेबद्दल पक्षाबद्दलची निष्ठा असेल किंवा आपल्यामधल्या निष्ठेचा भाव असेल तो समाजापुढे यावा. मला विशेष आनंद या गोष्टीचा वाटतो की मी एक ड्रेस माझ्यासारखा भाऊंना शिवला होता तो त्यांनी घातला आणि त्या ठिकाणी ते बैलगाडीच्या शर्यत आले. आणि मला वाटलं की तिथं म्हणजे असं राहुलदादा म्हणत होते मला पण शिवला असतं तर चांगलं झालं असतं, पण ते राहुलदादा आणि चंद्रकांतदादांनी सांगितलं की तू कोट टाय घालत जात, कारण तुझे ड्रेस जरा थोडे लय रंगीबिरंगी असतात म्हणले, जरा थोडं तू जरा कोट टाय घालत जा त्यामुळे तू चांगला दिसशील. पण मी आहे असं चंद्रकांतदादा पैलवान म्हणून मला या मतदारसंघांनी मला स्वीकारले आणि लोकांनी मला स्वीकारलं, त्यामुळे मला असं वाटतं की माझा जुना पेहराव मी सोडवू नये. कारण ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो 2007 आम्ही कार्यक्रम घेतला होता, त्यावेळेस आपण मंत्री होता, भाऊ मुख्यमंत्री होते, आणि त्यावेळेस मी कोट घातला होता. त्यावेळेस देवेंद्र भाऊ म्हणले होते आज कोटमध्ये तू फार सुंदर दिसतो, पण कोट काय तुझी पर्सनॅलिटी नाही, तुझी ओळख कोट नाही आहे, तुझी ओळख पायजामा शर्ट तुझा जरा थोडा आगळपगळ ड्रेसच तुला चांगला दिसतो म्हणले, जरा थोडं ते कोट बीटमध्ये नको राहू. त्यामुळं मग मी जरा परत आज दुपारी पण चंद्रकांतदादांनी मला सांगितलं तू जरा कपडे फार वेगळे घालतो, त्यामुळं मग मी आज भगवत घालून टाकलं सगळं, म्हणलं काळजीच नको. आज चंद्रकांतदादांना म्हणलंच नाही वेळ ठेवला की तू पॅन्ट वेगळ्या कलरची घातली, शर्ट वेगळा कलर, टोपीपासून खालपर्यंत सगळं भगवं करून टाकलं, त्यामुळं कुणाला चान्सच ठेवला नाही. पण भाऊ अजून एक विनंती आहे माझ्या मिसेसकडनं माझ्याकडनं की शेवटच्या दिवशी ताईंना आपण सांगा की या म्हणून, कारण ताई आल्या तर थोडं अजून हे होईल. आणि जी जी जबाबदारी तुम्ही आमच्याकडं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत मागं बसलेलं सगळे, तर जी जी जबाबदारी तुम्ही आत्तापर्यंत आमच्यावर दिली ती आम्ही प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे आपल्या विश्वासाला तडा जाऊन देणार अशा पद्धतीनं आम्ही ती पार पाडलेली आहे. तर आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. पुढल्या 5 दिवसांमध्ये जे कार्यक्रम होणार आहेत ते या ठिकाणी वैशाली वहिनींनी सांगितलं, त्याचबरोबर नम्रतांनी सांगितलं की काय काय कार्यक्रम कशा पद्धतीने शिवाजी संकी मंचच्या माध्यमात या ठिकाणी मागच्या वेळेस सुनीलताई मेत्रे आणि सारिका
बोराडेंनी या संदर्भामध्ये आपल्याकडं हे सांगितलं होतं. नेहमी नेहमी या नगरसेवकांना संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि विशेषतः महिला नगरसेवकांचा जास्त सहभाग यामध्ये आम्ही आणतो. आणि पुढल्या वेळेस भाऊ मी शब्द देतो तुम्हाला, माझी बायको पण भाषण करेन. तुमची इच्छा होती दोघांची, माझी बायको भाषण करणार नाही पण कांचन ताईला सांगून टाकणार आहे की तुम्ही पण जरा शिकवा, कारण ते भाषण कधी त्यांनी केलेलं नाही पण एक तुमच्या कानात मी सांगितलं ते कायम तेवढी गोष्ट त्यांची ठरलेली असते. बरं त्या हे जाऊ द्या. पण फार मोठा आनंद होतो आहे की आज सगळ्या बचत गट या ठिकाणी येतात. भाऊ विशेषतः मी आज आपल्या सगळ्या म्हणजे माझ्या वतीनं मी या इंद्राणी थडीबरोबर माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये माझे हे जे कार्यकर्ते जे आहेत ना ग्राउंडवर काम करणारे यांच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होतो. यांचं मनापासून मी ऋण म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही. इतकं मोठं काम हे रात्रंदिवस जागून करतात ही सगळी मंडळी, त्यामुळं त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो. आणि भाऊ या ठिकाणी थांबतो. सगळ्यांचं स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र.